नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, विज्ञानावरील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो ते पाहणार आहोत. मित्रांनो बघा, एक 15-16 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो बघा, आणि जे अनेक वेळा विचारले जातात मित्रांनो, रिपीटेड क्वेश्चन आहे मित्रांनो हे. पहिला प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती प्राकृतिक तत्व आहे मित्रांनो, तर किती आहे, 94 प्राकृतिक तत्व आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आधुनिक आवर्त सारणी, दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीत डावीकडून मित्रांनो डावीकडून उजवीकडे जाताना परमाणू क्रमांकावर काय परिणाम होतो मित्रांनो, ॲटोमिक नंबर आहे मित्रांनो, त्याच्यावरती काय परिणाम होतो मित्रांनो, तर ॲटोमिक नंबरवरती काय परिणाम होतात, ते वाढत जातात मित्रांनो, आणि उजवीकडून जर डावीकडे येत असेल तर त्याच्यावर काय होतं, ते कमी होत जातात, लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या मिश्र धातूमध्ये कोणत्या पदार्थाचे संयोजन स्टेनलेस स्टीलला गैरचुंबकीय बनवते मित्रांनो, तर काय तो धातू जे स्टेनलेस स्टीलला गैरचुंबकीय बनवते, तर निकेल मित्रांनो, लक्षात घ्या. या नाही महत्त्वाचा आहे प्रश्न मित्र, कोणत्या वायूमुळे पितळाचा रंग हवेमध्ये फिक्का पडतो मित्रांनो, तर हायड्रोजन सल्फाईडमुळे पितळाचा रंग असतो तो, किंवा पितळी जी भांडी असतात ते हवेच्या संपर्कात आल्याने त्यांचा रंग उडत असतो मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, स्टेनलेस स्टीलला मजबूत बनवण्यासाठी कोणत्या पदार्थाचे प्रमाण वाढवले जाते, तर कार्बनचे प्रमाण वाढवले जाते, लक्षात घ्या, स्टेनलेस स्टीलला मजबूत बनवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानव प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणते एक पाचक एन्झाईम नाही मित्रांनो, कोणते एक पाचक एन्झाईम मित्रांनो, बघा तर कोणते, ते गॅस्ट्रिन आहे मित्रांनो, बघा बघा आता कोणते एन्झाईम आहे, जी पाचक एन्झाईम आहे ती ट्रिप्सिन, टायलिन आणि पेप्सिन, ही तीन एन्झाईम आहे, लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अवयवात आम्ल तयार होते, तर आमाशयामध्ये हे आम्ल तयार होत असते मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, आवर्त सारणीतील हेलियम कुठे ठेवण्यात येतो मित्रांनो, तर हेलियमचे स्थान येते कुठे असते, तर उजव्या बाजूला वरती प्रथम असते मित्रांनो, जी काय आवर्त सारणी असते अशा पद्धतीने, तर उजव्या बाजूला इथं एक असतं, तर ह्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर हेलियमला ठेवण्यात येतं मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, फुलाचा कोणता भाग प्रकाश संश्लेषण करतो, तर क्लोरोप्लास्ट नावाचा भाग आहे तो प्रकाश संश्लेषण करतो, कशाचा मित्रांनो, फुलाचा आहे, झाडाचा नाही. पुढचा प्रश्न आहे, लिंबाचे वैज्ञानिक नाव काय मित्रांनो, तर सायट्रस लिमोनियम हे लिंबाचे वैज्ञानिक नाव आहे, लक्षात घ्या मित्रांनो, काय, सायट्रस लिमोनियम. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारची अभिक्रिया हानिकारक विकिरण उत्पन्न करते मित्रांनो, हानिकारक विकिरण उत्पन्न करणारी अभिक्रिया कोणती, तर विखंडन अभिक्रिया आहे ती, हानिकारक विकिरण उत्पन्न करते, लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, कोशिकांची ऊर्जा मुद्रा कशाला म्हटले जाते, तर ATP म्हणजे एडिनोसाइन ट्रायफॉस्फेटला कोशिकांची ऊर्जा मुद्रा म्हटले जाते मित्रांनो, महत्त्वाचं आहे बघा. मानवी शरीरात मिठाचे प्रमाण किती असते, तर 0.4%, लक्षात घ्या मित्रांनो बघा. पुढचा प्रश्न आहे, माणसाच्या डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारची लेन्स असते, तर अंतर्वक्र भिंग किंवा लेन्स असते, असं म्हटलं तरी चालेल, भिंग नाही म्हणता मित्रांनो, तर लेन्स असते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाला हार्मोन्स म्हटले जाते मित्रांनो, तर डी जीवनसत्वाला हार्मोन्स म्हटले जाते, लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, माणसाच्या कानामध्ये किती हाडे असतात मित्रांनो, तर 3 हाडे असतात, लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येऊ शकतात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भविष्याचा धातू म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर टायटेनियमला भविष्याचा धातू म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सूर्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे तत्व कोणते आहे, तर हायड्रोजन हे सूर्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे तत्व आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो, तर 22 एप्रिलला पृथ्वी दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मशरूम कोणत्या प्रकारचा जीव आहे, तर मृतपजीवी आहे हा, लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रकारचा जीव आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, हे काय महत्त्वाचे असे काही हे काही सायन्सवरील प्रश्न होता मित्रांनो, बघा पेपरला याच्यावरती येऊ शकतात मित्रांनो, त्यामुळं व्यवस्थित करा मित्रांनो, धन्यवाद. बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.